अट्रावल गावा अंतर्गत गटारी रस्ते कॉन्क्रिटीकरण पेवर ब्लॉक बसवणे आरआरसी बाग खडीकरण आणि डांबरीकरण रुपये 39.4 लाख सामाजिक सभागृहाचे बांधकाम रुपये 10 लाख अट्रावल ग्राम पंचायत फर्निचर सह इमारत बांधकाम रुपये 22 लाख जल जीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी आणि पाइपलाइन रुपये 349.62 लाख जिल्हा वार्षिक योजना मृदा आणि जलसंधारणाची कामे अंतर्गत साठवण बंधारा क्रमांक 1, 2 आणि 5 बांधकाम रुपये 74.82 लाख अट्रावल राजोरा माणकेश्वर रस्ता मजबूतीकरण आणि डांबरीकरण रुपये 32.66 लाख अट्रावल गावातील पूल रुपये 324 लाख मृदा आणि जलसंधारणाची कामे अंतर्गत सिमेंट साठवण बंधारा क्रमांक 1 आणि 2 बांधकाम रुपये 60 लाख डीपीडीसी योजनेअंतर्गत 5.35 लाख निधीची कामे झाली आहेत. आमदार सन्माननीय श्री दादा चौधरी यांच्या अनुदानातून मिळणाऱ्या निधीतून अट्रावलमध्ये बऱ्याचशा सुखसोयी झालेल्या आहेत. ठळक सुखसोयीमध्ये गावामधील काँक्रिटीकरण, काही चौकांमधले पेवर ब्लॉकचे बसवणे, त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीची नवीन इमारत आणि सभागृह, त्याचप्रमाणे 3 कोटी रुपयाचा जवळजवळ खर्च असलेला एक इंजाळ नदीवरचा पूल, यामुळे गावाला झालेल्या सगळ्या सोयी या एक चांगल्यापैकी गावाला सोयी झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी जे 6-7 साठवण बंधारे झाले, या बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांना व गावाला पाणी पिण्याला फार उपयोग झालेला आहे. 2 वर्ष झाले त्यात पाणी साठत आहे, मग त्यामुळे सर्व जंगलामध्ये फरक जाणवतो आहे, मग त्याचाही फायदा शेतकऱ्यांना होत आहे. असा जो निधीचा उपयोग अट्रावला झाला आहे हा खरोखरच वाखाणण्याजोगा आणि चांगला आहे आणि व्यवस्थित रीतीने झालेला आहे. कामही चांगले झालेले आहेत. त्याचप्रमाणे गावासाठी जल जीवन योजनेतून 3 कोटी रुपयाची कायमस्वरूपी पाणी पिण्याची योजनासुद्धा मंजूर झाली व तिचं काम बरंचसं झालेलं आहे. श्रीदादांप्रमाणेच त्यांचे चिरंजीव हे पण सर्वदूर चांगल्या काळजीने लक्ष देत आहे. त्याचप्रमाणे वेळोवेळी ते गावात येतात, तरुण मुलांचे भेटी घेतात व त्यांची बऱ्याचशा समस्या ऐकून घेतात व त्याचा मार्गही काढून देतात व पाठपुरावा पण केला जातो. असं धनंजय भाऊंचंही काम चांगलं आहे.